रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। खरच सर्वांना हवा हवासा वाटणारा श्रावण महिना, हा महिना येतो तोच मुळी अनेक सणांची मांदियाळी घेऊनच आणि श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला येणारा पहिला सण म्हणजेच नागपंचमी। नमस्कार मायबाप प्रेक्षकांनो, माझं नाव आहे जान्हवी सुनील बच्चाव आणि मी जान्हवी बच्चाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। नागपंचमी हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे जो नागदेवतांच्या पूजेने साजरा केला जातो। नागपंचमी साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत, तसेच नागपंचमी साजरी करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत। या दिवशी स्त्रिया अनेक पारंपरिक खेळ खेळतात, झोके बांधतात, झोके घेतात, छान प्रकारे नागपंचमी साजरी करतात। पण मला असं वाटतं की त्याच्या जोडीलाच आपण नागांचे रक्षण व संवर्धन यांचाही विचार करायला हवा। त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे जसे की जंगल, पाणथळ जागा, शेतीक्षेत्रे यांचे संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे। नागांना न मारता सुरक्षितरित्या वन्यजीवन संरक्षणाच्या तत्वानुसार वागणूक देणे हे देखील महत्त्वाचे आहे। नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलेला आहे। नाग कीटक आणि उंदीर यांसारख्या कृतकांचा फडशा पाडतात ज्यामुळे शेतातील कीड नियंत्रणात राहते। नागाच्या विषाचा वापर वैद्यकीय संशोधनात तर होतोच, पण याचा वापर वेदना निवारक, रक्तदाब नियंत्रण आणि इतर औषधे तयार करण्यासाठी देखील केला जातो। नागांचे संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, कारण ते पर्यावरणाच्या जैविक संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात, तसेच पर्यावरणीय संतुलन देखील राखतात। चला तर मग यावर्षी नागदेवतेच्या पूजेसोबतच आपण त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी देखील सर्व मिळून उचलूया। तर आहात ना सर्व तयार? तुम्हाला हा नागपंचमीचा आगळा वेगळा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।